नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. यासारखी सेमीचीही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. प्रश्न पहिला, खालील उपप्रश्न सोडवा. 3 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. 3 प्रश्न या ठिकाणी विचारले. बघा, पहिल्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले 4 आणि संवेग, त्याचं सूत्र आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ते आहे वस्तुमान गुणिले वेग, सी हा पर्याय. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगळा घटक ओळखायला लावलेले आणि त्याचं कारण लिहायला सांगितलेलं आहे. चाल, अंतर, वस्तुमान, वेग, याच्यातला वेगळा घटक आहे वस्तुमान. त्यानंतर तिसरे चुक्कीबरोबर ते लिहायचं आहे. वस्तुमान यम असलेल्या व व्ही या वेगाने जाणाऱ्या वस्तूची गती ऊर्जा 1/2 mv² असते, हे विधान चूक आहे. अशा पद्धतीने पहिला प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यानंतर कृती 2, 4 गुणांसाठी फरक स्पष्ट करायचा आहे ऊर्जा आणि शक्तीचा. बघा, तो फरक या ठिकाणी करून दाखवलेला आहे. पहिल्या प्रश्नातला वस्तूची ऊर्जा म्हणजे तिची कार्य करण्याची क्षमता आणि शक्ती म्हणजे कार्य करण्याचा दर होय. दुसरा फरक, ऊर्जेचे SI एकक जूल आहे तर शक्तीचे SI एकक वॅट आहे. त्यानंतर शास्त्रीय कारण लिहा. जेव्हा एखादी वस्तू मुक्तपणे जमिनीवर पडते तेव्हा गतीचे त्वरण एकसमान असते, कारण मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूवर फक्त पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल कार्यरत असते. दुसरं, पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ दिलेल्या वस्तूवर कार्यरत असणारे हे बल एकसमान असते, त्यामुळे त्या वस्तूचे त्वरणही एकसमान असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, जडत्वाचे प्रकार लिहा. 3 प्रकार आहेत जडत्वाचे, विराम अवस्थेचे जडत्व, गतीचे जडत्व आणि दिशेचे जडत्व. कृती 3 उपप्रश्न सोडवा, कोणताही एक 3 गुणांसाठी. बघा, पहिलं, तुमच्या घरी विजेवर चालणाऱ्या उपकरणांची यादी तयार करा आणि त्या उपकरणाचे ऊर्जेत रूपांतर कशा पद्धतीने होते ते लिहा. बघा, पहिलं, विजेवर चालणारं घरातलं उपकरण पहिलं आहे हीटर, दुसरं इस्त्री आणि तिसरं ओव्हन. या व्यतिरिक्तही तुम्ही उपकरणं लिहू शकतात आणि यांचं कार्य आहे विद्युत ऊर्जेचं उष्णतेत रूपांतर करणं, हे त्यांचं मेन कार्य आहे. पुढचा प्रश्न, बलाच्या सूत्रावरून न्यूटनच्या गतीविषयक पहिला नियम लिहा. बघा, बलाचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. वस्तूवर कार्य करणारे एकूण बल बरोबर वस्तूचे वस्तुमान गुणिले वस्तूचे त्वरण. आता त्याचा नियम काय आहे तो बघा. वस्तूवर कारणारे बल स्थिर असल्यास वस्तूचा सुरुवातीचा वेग बरोबर वस्तूचा कालावधी आणि नंतरचा वेग असतो. बल शून्य असताना वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ अवस्थेमध्ये सातत्य असते. हा झाला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. त्यानंतर पुढचा प्रश्न, विज्ञान भाग आणि तंत्रज्ञान भाग 2 या घटकावर आधारित प्रश्न आहेत. बघा, कृती 1, खालील उपप्रश्न सोडवा. ध्वनी म्हणजे काय, त्याची व्याख्या. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते. दुसरे चुक्कीबरोबर ते लिहा. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लेखन कार्याबरोबरच समीकरणे तयार करतात. पहिले दातांचे डॉक्टर बहिर्वक्र आरसा वापरतात. कृती 2, खालील उपप्रश्न सोडवा. संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. 1, अधिकृत परवानाधारक सॉफ्टवेअरचा परवानगी घेऊनच वापर करावा.
फ्रीवेअर सॉफ्टवेअरशिवाय इतर परवानाधारक अधिकृत सॉफ्टवेअरच लोड करावे. आणि तिसरे, अधिकृत स्वतःद्वारे माहिती ॲक्सेस करावी. या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं शास्त्रीय कारण लिहा. सौर ऊर्जा उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. कारण, जेव्हा सूर्यासारख्या अतिदूरच्या वस्तूकडून येणारी व अंतर्वक्र आरशाच्या मुख्य अक्षास समांतर असणारी उष्णता प्रारणे आरशावर पडतात, त्यावेळी ती आरशाच्या नाभीय प्रतलात एकत्रित केली जातात. तिसरं, परिणामी तेथे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्मिती होते, म्हणून सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. या पद्धतीने त्याचं शास्त्रीय कारण लिहायचे. पुढचा प्रश्न, जेव्हा ध्वनी तरंगाची वारंवारिता 320 Hz आणि तरंग लांबी 0.25 मीटर आहे, तर 10 सेकंदास ध्वनी तरंग किती अंतर जाईल? तर ते आहे 800 मीटर. बघा या पद्धतीने ते उत्तर सोडवा. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? दोन उदाहरणं लिहायची. आज्ञावली, प्रोग्रॅम व सॉफ्टवेअर हे एकाच अर्थी वापरले जाणारे शब्द आहेत. वापरकर्ता व संगणक या दोघांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी म्हणून जो प्रोग्रॅमचा वापर केला जातो त्या प्रोग्रॅमला ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतात. उदाहरणार्थ, डॉस, विंडोज, युनिक्स ही ऑपरेटिंग सिस्टीमची उदाहरणं झाली. पुढचं, सोनोग्राफी तंत्र, त्याविषयी माहिती लिहायची. बघा, या तंत्रज्ञानामध्ये परीक्षण करावयाच्या भागावरील त्वचेवर एक शोधनी व विशिष्ट द्रव वापरतात. परीक्षण करावयाच्या भागावरील त्वचेवर द्रव लावून शोधनीच्या सहाय्याने उच्च वारंवारितेचा ध्वनी त्या द्रवामधून शरीरात सोडतात. हा ध्वनी शरीराच्या अंतर्गत भागात पडून त्याचे परावर्तन होते आणि परावर्तित ध्वनी एकत्रित करून त्या अंतर्गत भागाचे चित्र तयार करतात. अशा पद्धतीने सोनोग्राफी तंत्र हे अलीकडे वापरलं जातं. पुढचा प्रश्न, सपाट आरशामुळे विस्तारित स्रोतांची प्रतिमा कशी तयार होते? विस्तारित स्रोत असंख्य बिंदू स्रोतांचा बनलेला असतो. परावर्तनाच्या नियमानुसार PQ या वस्तूवरील इतर बिंदू स्रोतांच्या प्रतिमा तयार होऊन आपल्याला आरशामध्ये PQ ही आभासी प्रतिमा दिसते आणि ही प्रतिमा आकाराने स्रोता एवढी व सुलट असते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या नवनवीन विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.